आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे आहेत. बापू, 2 दिवस मुंबईमध्ये बैठका झाल्या, आज तुम्ही पुण्यामध्ये आलेला आहात, उद्या तुम्ही भूमिका जाहीर करताय, सगळ्यांना उत्सुकता आहे की नेमकं बापू काय भूमिका घेणार? नाही नाही, भूमिका काय ते मी आता सांगणार नाही. सर्व कार्यकर्त्यांशी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेली जी चर्चा आहे ती सर्व चर्चा त्यांना विदित करणार. आणि त्याच्यानंतर, क्योंकि हा मी एकटा निर्णय नाही घेऊ शकत, लढायचा किंवा न लढाय, लढण्याचा निर्णय जेव्हा घेतला होता त्यावेळेस सर्व कार्यकर्ते होते, प्रमुख संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, बारामती, दौंड, खडकवासला, भोर आणि पुरंदर, ते प्रमुख सर्व कार्यकर्त्यांना उद्या सकाळी 11 वाजता बोलवले. साधारणतः 1.5 तास ही सगळी चर्चा, तिथेही चर्चा होत असता जवळजवळ 2 तास चर्चा झाली होती. ही सर्व चर्चा सांगून त्याच्यानंतर मग काय सूर होत आहे त्या पद्धतीने तो निर्णय आपण घेऊ. आणि काय बोलणं झालं वगैरे ते आता कुणालाच बोलत नाही मी. उद्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर सविस्तर प्रेस होईल आणि 1.5 च्या दरम्यान त्या प्रेसमध्ये मी संपूर्ण भूमिका मांडेल. काही लोक जर काही नाराज असतील किंवा काही वाटलं असं कार्यकर्त्यांना तर काही प्रमुख कार्यकर्ते घेऊन पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना भेटून ते अशा प्रकारची व्यवस्था एखादी करायचं विचार. बापू, मात्र महायुतीचा उमेदवार खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असणार आहे, बापूंनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीचा मोठा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल? आता काहीच मी बोलणार नाही, शेवटी महायुती आहेच ना, मुख्यमंत्री महोदय हे प्रमुख आहेत आणि हे सगळं जे काय चाललंय मुख्यमंत्री महोदयांचा एक शब्द की त्याच्यामुळे अडचणी महायुतीला आणि माझ्या नेत्यांना सुद्धा येत होत्या आणि म्हणून मग ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चर्चा करून, पण तरी निर्णय कार्यकर्ते ठरवतील उद्या. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये बापूंसाठी कार्यकर्ते हे अंतिम असतील? कार्यकर्तेच अंतिम असतात, त्यांच्यामुळेच सगळ्या गोष्टी घडत असतात, घडवणारे तेच असतात, मदती करणारे तेच असतात. आणि आयुष्यामध्ये इतके जीवाचे कार्यकर्ते आहेत माझे, म्हणजे मी तर कधी कधी बोलतो की शिवाजी महाराजांनंतर कुणाला खरे प्रामाणिक मावळे मिळाले असतील ना तर ते अर्थात पुरंदर माझा ऐतिहासिक भाग सुद्धा आहे, ते विजय शिवतरेंना मिळाले. निस्वार्थपणे हजारो कार्यकर्ते निस्वार्थपणे हे एका ध्येयाप्रती मी काम करतोय आणि त्याला साथ देण्यासाठी काम करत असतात. त्यामुळे माझ्यासाठी कार्यकर्ते हे संपूर्ण कुटुंब आहे, कुटुंबाचा मी प्रमुख आहे. जरी मी प्रमुख असलो तरी सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम करायचं, एवढ्यासाठी उद्या ती बैठक होईल, नंतर प्रेस होईल. खरं आपण पाहतोय की उद्या पुरंदरमध्ये जी बैठक होती त्या बैठकीमध्ये भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांसमोर मांडेन आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करेन अशी प्रतिक्रिया विजय बापू शिवतारेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.